राज्यात सध्या टोमॅटोची आवक कमी झाल्यानं भाव वाढलेत. महानगरात टोमॅटो 100 पार गेलाय. भारतातच नव्हे तर पाकिस्तानलाही निर्यात करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात 60 ते 80 रुपये किलो भाव सर्वसामान्यांना मिळत आहे. त्यामुळे चव देणारा टोमॅटो चांगलाच भाव खाऊन जातोय. राज्यात सध्या 30,000 हेक्टर क्षेत्र टोमॅटोच्या लागवडीखाली आहे. यात एकट्या नाशिक जिल्ह्यात 10 ते 12,000 हेक्टर आहे. मात्र एक हंगाम पेरणी जून महिन्यात तर दुसरा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होतो. त्यामुळं टोमॅटोची आवक सुरू होते ती ऑगस्टपासून. दररोज 1 ते 1.5 लाख क्रेट टोमॅटो बाजारात येऊ लागतो. गुजरात, मध्य प्रदेश, बंगळुरू, गोवा अशा अनेक राज्यांसह पाकिस्तानलाही हा टोमॅटो पुरवला जातो. मात्र यावेळेला जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानं थोडाफार लवकर पेरणी झालेल्या टोमॅटोची अवकाळी पावसानं फुलगळ झाली. त्यात थंडीमुळे 20% माल निघतोय. त्यामुळं थोडीफार झालेली आवकही आता कमी झाली आहे. शेती माराला जो दिवाळीमध्ये पाऊस झाला त्यांनी फार मोठा फटका बसला आणि त्यानंतर आता या थंडीने जे काही थोडेफार पिकं आहे ते माल तयार होत नाही. एकरी 100-150 जाळ्यासुद्धा निघत नाही. त्याच्यामुळे इथं आवक घटली. भाव वाढण्याची अजून शक्यता आहे. थंडी वाढल्यामुळे परत माल कमी निघतोय. माल कमी येऊ राहिला मार्केटमध्ये. त्याच्यामुळे टमाट्याची मागणी वाढली. त्याच्यामुळे भाव वाढले टमाट्याचे. एकरी 10 जाळ्या निघत असल्यानं 700 ते 900 रुपयानं 20 किलोची जाळी विकली जाते. प्रत्येक किलोला हा भाव नाशिकमध्येच 40 ते 45 रुपये मिळतोय. मात्र आवक कमी झाल्यानं निर्यातही खुंटली आहे. महानगरात जाताना हा भाव साधारणतः दुप्पट होतो. सध्या नगर नाशिक जिल्ह्यामध्ये आवक सुरू आहे. राज्यात नाशिक, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, नागपूर भागात टोमॅटो होतो. ऑगस्ट ते डिसेंबर अखेरपर्यंत तसंच हिमाचल आणि बंगळुरू परिसरातून मे ते ऑगस्टपर्यंत भारतातल्या सर्व राज्यात पुरवठा होतो. सध्या राज्यातून आवक कमी झाल्यानं हा प्रश्न निर्माण झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. नाशिक मंडी में स्पोर्ट है नहीं. पिपलगाँव ऐसे है थोड़ा बहुत, गिरनारा भी थोड़ा बहुत है, लेकिन उसका मार्केट और टाइट है. वो कम से कम 800 से 900 रुपये है. ये लोकल में जैसे 600 से 700, 750, 800 तक भी जा रहे हैं क्योंकि माल ही नहीं है. राज्यात 3 हंगामात होणारा टोमॅटो हा नेहमीच जून जुलैत भाव खाऊन जातो. मात्र यावर्षी सप्टेंबरमध्ये नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्याला 2 पैसे मिळत असले तरी ते तुलनेत कमीच आहेत. थंडी अशीच राहिली तर येत्या काळात उत्पादन घटून हीच परिस्थिती कायम राहू शकते. मात्र आवक वाढल्यास 15 दिवसात भाव उतरू शकतात. त्यामुळं आता निसर्गावरच भावाचं गणित अवलंबून आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.